नमस्कार, भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आजची ठळक बातमी पाहूया. जळगाव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. जळगाव शहरासह जिल्ह्यात महापुरुषांच्या पुतळ्यांचे वारंवार होणारे विटंबन तसेच दलित मुस्लिम व आदिवासी बांधवांवर होणाऱ्या अत्याचारविरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिनांक 27 जून रोजी जळगाव येथे आले असता वंचित बहुजन आघाडीतर्फे काळे झेंडे दाखवून वंचिततर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. जळगाव शहरातील समतानगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना, बीजे मार्केट येथील बौद्ध वसाहत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना, अंमळनेर येथील अश्पाक याचा पोलीस कोठडीत झालेला खून तसेच नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव याचा जाती वादातून झालेला खून व पाचोरा येथील निपाणे गावातील जातीवादी लोकांनी दलित महिलेचा मृतदेह स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास केलेला विरोध, पाचोरा येथील शेतातील आंबे तोडले म्हणून दलित लहान मुलांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, यावल तालुक्यातील आट्रावल व जळगाव शहरातील समतानगर येथे जातीय दंगलीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. यावेळी या घटनेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जळगाव पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे व यांच्या मार्गदर्शनाखाली युवा जिल्हा अध्यक्ष जितेंद्र केदार यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 27 जून रोजी जळगाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला. सदर प्रसंगी उपजिल्हा अध्यक्ष भगवान धनगर, तालुका अध्यक्ष प्रवीण सपकाळे, महानगर प्रमुख ललित गोगले तसेच युवा महानगर प्रमुख मनोज अडकमोल, महानगर महासचिव रवींद्र पाटील, युवा महानगर महासचिव सुजाता जोशी यांच्यासह दिगंबर सोनोने, भीमराव सोनोने, खंडू महाले, फिरोज शेख यांच्यासह जळगाव शहर व युवा महानगरचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. धन्यवाद. भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.